मंडळी नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत श्राद्धाचे महत्त्व का केले जाते श्राद्ध तर कलियुगातील बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे मृत्यूनंतर अशा व्यक्तींचे लिंगदेह अतृप्त राहतात असे अतृप्त लिंगदेह मृत्यलोकात अडकतात मृत्यलोक हा भूलोक आणि भूवलोक यांच्यामध्ये आहे अतृप्त पूर्वजांच्या इच्छा आकांक्षा श्राद्धाविधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे हा श्राद्ध करण्यामागचा खरा उद्देश आहे तर श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा या अतृप्त राहतात आणि असे वासनायुक्त पितर वाईट शक्तींच्या आधीन झाल्यामुळे या वाईट शक्ती पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते आपल्याला पूर्वजांमुळे त्रास होत आहे किंवा होण्याची शक्यता आहे यांविषयी संत सांगू शकतात परंतु तसे सांगणारे संत न भेटल्यास पुढील काही त्रास आपल्याला आढळल्यास समजावे की या हा त्रास आपल्याला पूर्वजांमुळे होऊ शकतो उदाहरणार्थ घरात सातत्याने भांडणे होणे एकमेकांशी न पटणे नोकरी न मिळणे घरात पैसे न टिकणे परिस्थिती अनुकूल असून सुद्धा विवाह न होणे गर्भधारणा न होणे किंवा गर्भपात होणे मतिमंद किंवा विकलांग अपत्य होणे आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला व्यसन देखील लागणे या श्राद्धविधींमुळे पित्राच्या त्रासांपासून आपले रक्षण होऊन जीवन सुसह्य होण्यास सहाय्य होते तसेच धर्मशास्त्रानुसार देव ऋषी आणि समाज या तीन ऋणांसह पितृ ऋणही फेडणे हे व्यक्तीचे कर्तव्य आहे श्राद्धामुळे व्यक्तींचे पितृऋण फिटण्यास सहाय्य होते यामुळे आपण श्राद्ध हे केले पाहिजे आणि हे श्राद्धाचे महत्त्व आहे मंडळी व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद